एकीकडे महिला सबळीकरण, महिला सशक्तीकरण यासाठी तांत्रिक शिक्षणाच्या जाहिरातींवरती सरकार कोट्यवधींचा चुराडा करत आहे, मात्र दुसरीकडे महाराष्ट्रातील यवतमाळ आणि लातूरमधील महिला शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा GR काढण्यात आला आहे. महाराष्ट्रात फक्त दोनच महिला शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय आहेत, त्यावरही आता सरकारची करडी नजर आहे. या महाविद्यालयात गावोगावातील मुली अल्पशिक्षण उपलब्ध असल्यानं आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात, त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे असंख्य मुलींचं स्वप्न धुळीला मिळणार आहे. मराठवाड्यातलं एकमेव असलेलं लातूर जिल्ह्यातलं महिलांचं महाविद्यालय हे आता उद्ध्वस्त होऊ पाहत आहे, त्यामुळे लातूरातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. तंत्रशिक्षण घेत आहेत. केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार गुणवत्तेवर सामान्य गोरगरिबांच्या मुली या ठिकाणी प्रवेश मिळवून शिक्षण घेतात. अत्यंत कमी खर्चात मुलींना या ठिकाणी शिक्षणाची आणि निवासाची सोय झाली आहे. मात्र शासनाने हे तंत्रनिकेतन बंद करून या ठिकाणी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातल्या मुली इथे बहुतांशी शिकायला येत असतात आणि त्यामुळेच की काय बऱ्याचशा मुलींनी म्हणजे साधारण 70-80% मुलींनी एक निवेदन आम्हाला दिलेलं आहे आणि ते निवेदन महिला तंत्रनिकेतन बंद करू नये या संदर्भातलं आहे आणि सदर निवेदन आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे आणि राज्यपाल साहेबांकडे सुद्धा पाठवलेलं आहे. परत आणखीन आता झोपीत आमच्या दगड घातला. गेल्या 30 जानेवारी 2018 महाराष्ट्र शासनानं परत GR काढला की महाराष्ट्रातले दोन शासकीय तंत्रनिकेतन बंद करणार, तेही दोन्ही महिलांचेच, आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातलं एकमेव महिला तंत्रनिकेतन हे लातूरला आहे. अत्यंत अल्पदरात इथं मुलींचं शिक्षण होतं. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थिनींचं नुकसान होणार आहे. हे महाविद्यालय कायम राहावं यासाठी 2 दिवसांपासून काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात येतोय. यही टेंशन है की ये कॉलेज बंद होने वाला है और को एज्युकेशन स्टार्ट होने वाला है. अगर हम ऐसे किए तो लड़कियों का पंख ही टूट जाएगा, क्योंकि लड़कियों को बोलते हैं कि पंख फैला के उड़ना चाहिए, बहुत बड़ा नाम करना चाहिए, पर अगर गवर्नमेंट ने डिसीजन लिया है तो बहुत गलत लिया है. अशात शेतकऱ्यांच्या मुलींचा प्रश्न उभा राहतो जर शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर. आणि या कॉलेजमध्ये जी सुरक्षितता मुलींना भेटते ती इतर दुसऱ्या कुठल्याच महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये भेटत नाही. आणि फक्त हे मुलींचे कॉलेज असल्यामुळे पालकांचा जास्त लक्ष इकडे असते की मुलींना सुरक्षितता भेटावी हीच पालकांचा उद्देश असतो, त्यामुळे जास्ती पालक आपल्या मुलींना अशा कॉलेजमध्ये दाखल करतात. आणि हेच जर कॉलेज बंद झाले तर मग अशा असंख्य मुलींचा प्रश्न उभा राहणार. मुबलकपणे इथे शिक्षणाच्या सवलती उपलब्ध आहेत, तसेच इथे सुरक्षितताही खूप जास्त प्रमाणात आहे. पण जर को एज्युकेशन झाले तर मुलींसाठी त्यांचा हक्क त्यांच्याकडून हिराला जाईल असं मला वाटतं. आणि महिला तंत्रनिकेतन जे की मराठवाड्यामधील एकमेव असं फक्त मुलींचं कॉलेज आहे आणि येथे को एज्युकेशन होऊ नये अशी एवढीच माझी विनंती आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा असं निवेदन देखील मुख्यमंत्र्यांना दिलंय. यानंतर जर या निर्णयात बदल झाला नाही तर कोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय. नितीन बनसोडे, News18 लोकमत, लातूर.